आजच्या या लेसन मध्ये आपण पायथागोरसचं एक्झाम्पल म्हणून सोडवण्यासाठी कसा उपयोग केला जातो हे आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल फर्स्ट, इन द फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला त्याच्या बाजूच्या किमती दिलेल्या आहेत, व्हॅल्यू दिल्या आहेत, त्याच्यावर एक्सची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची. इन दिस फिगर ट्रायंगल एल एम एन एम एम राईट अँगल तयार झालेला आहे, म्हणजे हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. सोल्यूशन, इन द राईट अँगल ट्रायंगल एल एम एन म्हणजे हा एक काटकोन त्रिकोण आहे, एम इज द राईट अँगल. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम लेंथ एल एम स्क्वेअर इक्वल टू लेंथ एम एन स्क्वेअर प्लस लेंथ एल एम स्क्वेअर. इन दिस फिगर ट्रायंगल एल एम एन एम इज अ राईट अँगल, ऑपोजिट साइड एल एम, एल एम इज अ हायपोटेन्यूस अँड एल एम इज द हाइट, एम एन इज द बेस. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम लेंथ एल एम स्क्वेअर इक्वल टू लेंथ एम एन स्क्वेअर प्लस लेंथ एल एम स्क्वेअर. पुट दिस व्हॅल्यू इन दिस, लेंथ एल एम स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ एम एन 24 स्क्वेअर प्लस एल एम, एल एम इज अ 7 स्क्वेअर. नाउ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर इज 576 प्लस 7 स्क्वेअर इज 49. देन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 625. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, एक्स इक्वल टू इज स्क्वेअर रूट ऑफ 625 इज इक्वल टू 25 युनिट. देअरफोर इन दिस ट्रायंगल एल एम इज 25 युनिट. नाउ सेकंड एक्झाम्पल, इन द राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, एंगल पी इज अ 90 degree. इफ लेंथ पी क्यू इक्वल टू 24 सेंटीमीटर अँड लेंथ पी आर इक्वल टू 10 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट क्यू आर. इन दिस एक्झाम्पल इन द राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, फर्स्ट वी हॅव राईट ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल अँड एंगल पी इज अ राईट अँगल. लेंथ पी क्यू इज 24 सेंटीमीटर अँड लेंथ पी आर इज 10 सेंटीमीटर. Then we have to find segment QR. In this figure, angle P is the right angle. Therefore, opposite side is QR is hypotenuse. Therefore, according to Pythagoras theorem, hypotenuse square is equal to height square plus base square. Therefore, in this figure, length QR is a hypotenuse. Length QR square is equal to length PR square is a height and length PQ is the base, therefore length PQ square. Length PR square equal to length PR square plus length PQ square. Put this value in this length QR, QR is a find out, length QR, length PR is a 10 square plus length PQ is a 24 square. Now taking addition, length QR is equal to 10 square is a 100 plus 24 square is a 576. Length, therefore length QR square is equal to, taking addition, 676. Now take square root both side is equal to 26 centimeter. म्हणजे या आकृतीमध्ये QR ची बाजू ही 26 सेंटीमीटर ते 26 सेंटीमीटर येताना आपल्याला दिसून येते.